हाय तर आज आपण बघणार आहोत लेसन नंबर 21 वन पब्लिक सर्विसेस फॉर कम्युनिटी लाईफ तर कम्युनिटी लाईफ म्हणजे काय जेव्हा आपण समाजामध्ये एकत्र एक राहतो आता तुम्ही कुठेही गावात राहत असाल शहरात राहत असाल तुम्ही सगळी लोकं एकत्र एक राहता ना काय एकटंच घर असतं तुमचं फक्त एका गावामध्ये नाही तर आपण सगळे मिळून राहतो तर त्या सगळे मिळून आपण जे राहतो त्याला म्हणतो कम्युनिटी लाईफ म्हणजे एक समाज आणि समूह तर समूह जीवनासाठी ज्या पब्लिक सर्विसेस सर्विसेस आहेत म्हणजे पब्लिक म्हणजे लोकांसाठीच्या ज्या सुविधा आहेत ते आपण या लेसनमध्ये बघणार आहोत ठीक आहे तर आता हे चित्र बघा बरं इथे काय दिसत आहे तुम्हाला ही आहे पाण्याची टाकी हे काय लिहिलेलं आहे ते प्रायमरी हेल्थ सेंटर म्हणजे गावाला असे जागोजागी दवाखाने नसतात त्याच्यामुळे एकच दवाखाना असतो अख्ख्या गावामध्ये त्याला म्हणतात प्राथमिक आरोग्य केंद्र म्हणजेच प्रायमरी हेल्थ सेंटर पोलीस चौकी पोलीस स्टेशन बस आहे एस टी आहे त्यानंतर नटराज थेटर आहे आपण नाटक वगैरे बघायला जातो किंवा तुमचे गॅदरिंग होतात जर स्कूलमध्ये जागा नसेल तर असे ना थेटरमध्ये गॅदरिंग घेतले जातात ठीक आहे त्यानंतर प्रभात टॉयलेट शहरामध्ये किंवा गावामध्ये सार्वजनिक शौचालय असते ते आणि हा आहे स्विमिंग पूल तर याला म्हणतात पब्लिक फॅसिलिटीज अँड ॲमेनिटीज पब्लिक म्हणजे सार्वजनिक फॅसिलिटीज म्हणजे सोयी आणि ॲमेनिटीज म्हणजे सुविधा ॲम्युनिटीजचा अर्थ कळला का तुम्हाला तर सरकार आपल्याला ज्या सोयी देते सुविधा देते त्याला म्हणतात ॲम्युनिटीज म्हणजे सर जर समजा तुम्ही एखाद्या बिल्डिंगमध्ये राहत असाल तिथे जर लिफ्ट असेल तर त्याला म्हणतात ॲम्युनिटी स्विमिंग पूल असेल तर त्याला म्हणतात ॲम्युनिटीज ओके okay? समजलं कॅन यू टेल तुम्ही हे सांगू शकता का विद द हेल्प ऑफ द पिक्चर्स अबाव मेक अ लिस्ट ऑफ पब्लिक फॅसिलिटीज अँड अमेनिटीज मेन्शन द बेनिफिट्स ऑफ इच आता हे जे चित्र दिलेले आहे तर त्यांच्या आधारे तुम्हाला हे जे पब्लिक फॅसिलिटीज आहेत म्हणजे या सार्वजनिक सुविधा आहेत आणि सोयी आहेत त्यांची काय करायची आहे, आहे लिस्ट बनवायची आहे आणि प्रत्येकाचे तुम्हाला बेनिफिट्स म्हणजे त्याचे फायदे सांगायचे आहेत ठीक आहे पाण्याच्या टाकीचा फायदा काय आहे तर गावाला किंवा शहराला याच्यातून पाणी पुरवठा होतो हे हेल्थ सेंटर असल्यामुळे आरोग्य केंद्र असल्यामुळे लोकांना तिथे आरोग्यविषयक तपासणी केली जाते औषधे भेटतात पोलीस चौकी हे असल्यामुळे गावामध्ये किंवा शहरामध्ये शासन व्यवस्था व्यवस्थित राहते त्यानंतर एस टी म्हणजे वाहतूक आपल्याला करायला येते एस टीने ट्रान्सपोर्ट भेटतं त्यानंतर थेटरमध्ये आपलं मनोरंजन होतं पब्लिक टॉयलेट असल्यामुळे आपल्याला आपला गाव स्वच्छ राहतो लोक तिथे जातात ठीक आहे आणि हा स्विमिंग पूल आहे त्याच्यामुळे आपल्याला पोहायला भेटतं पोहण्याचा आनंद घेता येतो ठीक आहे तर हे सगळे त्याचे फायदे आहेत वॉट डिफिकल्टीज वूड वी फेस इन द ॲबसेन्स ऑफ दिस फॅसिलिटीज जर या फॅसिलिटीज नसतील जर या सोयी नसतील तर आपल्याला काय त्रास होऊ शकतो विचार करा बरं जर पाणीच नसेल तर आपल्याला किती त्रास होईल जर गावामध्ये हेल्थ सेंटर आरोग्य केंद्रच नसेल तर गावामधली लोक मग कुठे जाणार दवाखान्यामध्ये त्यानंतर पोलीस चौकी नसेल तर गुंडांचं किती राज्य येईल गुंड जागोजागे चोऱ्या होतील लुटमार होईल ठीक आहे त्यानंतर जर बस न एस टी नसेल तर आपण एका ठिकाणाहून दुसरीकडे एका गावावरून दुसऱ्या गावाला जाऊ शकणार ना, नाही थिएटर्स नसतील तर नाटक कुठे होणार टॉयलेट नसतील सार्वजनिक टॉयलेट्स नसतील तर लोकांची किती गैरसोय होईल हो ना तर स्विमिंग पूल नसेल तर गावाकडे लोक विहिरीमध्ये नदीमध्ये पोहायला जाऊ शकतात शहरामध्ये तशी सोय नसते म्हणून स्विमिंग पूल केलेले असतात ठीक आहे तर या अडचणी त्यांना येऊ शकतात इन अ होम वी लिव्ह विथ अवर फॅमिली आपण घरामध्ये आपल्या कुटुंबासोबत राहतो फॅमिली म्हणजे आपलं कुटुंब म्हणजे आई बाबा आजी आजोबा भाऊ बहीण अवर लाईफ आउटसाइड द होम इज अवर पब्लिक लाईफ आपल्या घराबाहेरचं जे जी आपलं जीवन आहे त्याला आपण सार्वजनिक जीवन असं म्हणतो सेवरल सर्विसेस आर रिक्वायर्ड फॉर पब्लिक लाईफ टू गो ऑन स्मूथली आणि हे जे आपलं जे जी सार्वजनिक जीवन आहे किंवा सामूहिक जीवन आहे समाज जीवन आहे ते व्यवस्थित सुरळीत चालायचं चा असेल तर आपल्याला काही सुविधा लागतात पब्लिक फॅसिलिटीज आर दो सर्विसेस विच आर अवेलेबल टू ऑल ऑफ अस मग त्या कोणत्या सर्विसेस आहेत कोणत्या सुविधा आहेत तर पब्लिक फॅसिलिटीज म्हणजे सार्वजनिक सुविधा ज्या आहेत त्या आपल्या सर्वांसाठी तिथे उपलब्ध असतात वी यूज सेवरल सच सर्विसेस लाईक ट्रान्सपोर्ट स्कूल्स अँड हॉस्पिटल्स त्यापैकी आपण काही सुविधा आहेत त्या वापरतच असतो जसं की ट्रान्सपोर्ट म्हणजे वाहतूक व्यवस्था स्कूल शाळा हॉस्पिटल्स दवाखाने हे आपण वापर करत असतो यांचा पब्लिक सर्विसेस आर इक्वली अवेलेबल टू ऑल अँड आर मेंड फॉर एव्हरीबडी आता ह्या ज्या सार्वजनिक सुविधा आहेत त्या प्र प्रत्येकासाठी समानच असतात आणि प्रत्येकासाठीच त्या तयार केलेल्या असतात बनवलेल्या असतात वी मस्ट यूज देम रिस्पॉन्सिबली पण आपण त्यांचा अधिक जबाबदारीने वापर केला पाहिजे लोकल गव्हर्मेंट अँड लोकल सर्विसेस लोकल म्हणजे जिथे आपण राहतो ते स्थानिक म्हणजे स्थानिक गव्हर्नमेंट म्हणजे स्थानिक शासन आणि गावातील सुविधा वी लिव्ह इन सिटीज ऑर विलेजेस आपण सिटीज म्हणजे शहरामध्ये राहतो किंवा विलेज म्हणजे गावामध्ये राहतो द पॉप्युलेशन ऑफ सिटीज इज लार्ज व्हेअर ॲज इन विलेजेस इट इज क्वाईट स्मॉल तर शहरामधील जी लोकसंख्या असते ती जास्त असते त्या तुलनेने गावामधील लोकसंख्या ही थोडी कमी असते इन सिटीज देअर आर फॅक्टरीज मार्केट्स अँड ग्रेटर चान्सेस फॉर एम्प्लॉयमेंट शहरामध्ये फॅक्टरीज म्हणजे कारखाने असतात मार्केट्स म्हणजे बाजारपेठा असतात म्हणजे भाजीचे असतील कपड्यांच्या असतील आणि तिथे एम्प्लॉयमेंट म्हणजे रोजगाराच्या संधी भरपूर प्रमाणामध्ये उपलब्ध असतात रोजगार म्हणजे नोकरी जॉब ठीक आहे सिटीज हॅव पब्लिक सर्विसेस ऑन अ लार्ज स्केल आणि त्यामुळे शहरामध्ये ज्या सार्वजनिक सुविधा असतात त्या जास्त प्रमाणामध्ये असतात प्लेस बी इट अ सिटी और अ विलेज इज रन बाय द गव्हर्नमेंट इन दॅट प्लेस आता शहर असो किंवा गाव असो तर तिथला जो कारभार आहे तो तिथली शासन व्यवस्था बघते इट इज नोन ॲज लोकल गव्हर्नमेंट आणि त्यालाच आपण लोकल गव्हर्नमेंट म्हणजे स्थानिक शासन असं म्हणतो अ ग्रामपंचायत रन्स द ॲडमिनिस्ट्रेशन ऑफ अ विलेज गावाचा कारभार ही ग्रामपंचायत बघते अ म्युन्सिपॅलिटी रन्स द ॲडमिनिस्ट्रेशन ऑफ अ टाउन टाउन म्हणजे जे नगर आहे म्हणजे गावापेक्षा थोडंसं मोठं असं नगर किंवा शहर तर त्याचा जो कारभार आहे ती म्युनिसिपॅलिटी म्हणजे नगरपालिका बघते अँड फॉर बिग सिटीज देअर इज अ म्युन्सिपल कॉर्पोरेशन आणि मोठ्या शहरांसाठी महानगरपालिका कारभार बघते विच ऑफ दिस गव्हर्निंग बॉडीज ऑपरेट्स इन युवर सिटी टाउन और विलेज मग आता तुम्ही कुठे राहत आहात सिटीमध्ये राहत आहात टाउनमध्ये राहत आहात का विलेजमध्ये म्हणजे गावामध्ये नगरामध्ये का मोठ्या शहरामध्ये राहत आहात आणि तिथे कोणती शासन व्यवस्था कारभार बघते हे तुम्ही सांगायचं आहे डू यू you नो know, तुम्हाला हे माहीत आहे का इच विलेज हॅज अ ग्रामपंचायत प्रत्येक गावाला ग्रामपंचायत असते महाराष्ट्र स्टेट वॉज फॉर्म ऑन फर्स्ट मे नाइटीन सिक्स्टी महाराष्ट्र राज्याची स्थापना ही एक मे नाईन्टीन सिक्स्टीला एकोणीसशे साठ साली झाली ॲट दॅट टाईम महाराष्ट्र हॅड ट्वेंटी वन थाउजंड सिक्स हंड्रेड अँड थर्टी सिक्स ग्रामपंचायत आणि ज्यावेळी महाराष्ट्र राज्याची स्थापना झाली त्यावेळी महाराष्ट्रामध्ये ट्वेंटी वन थाउजंड म्हणजे एकवीस हजार सिक्स हंड्रेड अँड थर्टी सिक्स सहाशे छत्तीस ग्रामपंचायत होत्या दॅट फिगर रोज टू ट्वेंटी सेवन थाउजंड नाईन हंड्रेड अँड नाईंटी थ्री इन टू थाउजंड टेन आणि त्यानंतर दोन हजार दहामध्ये गावांची संख्या ही सत्तावीस हजार नऊशे त्र्याण्णव एवढी झाली टू फॉर्म अ ग्रामपंचायत द पॉप्युलेशन ऑफ अ विलेज मस्ट बी ॲट लिस्ट फाय हंड्रेड जर गावामध्ये ग्रामपंचायत स्थापन करायची असेल तर त्या गावाची लोकसंख्या आहे ती कमीत कमी पाचशे लोकांची असावी इफ द पॉप्युलेशन इज लेस दॅन दॅट टू थ्री सच विलेजेस मेट टुगेदर फॉम अ ग्रुप ग्रामपंचायत आणि जर त्या गावामध्ये लोक पाचशेपेक्षा कमी राहत असतील तिथली लोकसंख्या पाचशेपेक्षा पेक्षा कमी असेल तर अशी जी छोटी छोटी गावे आहेत अशी दोन तीन गावे एकत्र मिळून एक, एक ग्रामपंचायत तयार करू शकतात ट्राय धीस हे करून पहा मेक अ लिस्ट ऑफ द सर्विसेस ऑफर्ड बाय युअर लोकल गव्हर्नमेंट तुमच्या इथे जी स्थानिक शासन व्यवस्था आहे त्यांनी तुम्हाला कोणत्या कोणत्या सर्व्हिसेस कोणत्या कोणत्या सोयी पुरवल्या आहेत त्याची लिस्ट करा अ गर्ल विजिटिंग अ बँक विथ हर फादर आता या चित्रामध्ये बघा तुम्हाला काय काय दिसत आहे तर ही मुलगी तिच्या वडिलांसोबत बँकेमध्ये आलेली आहे रीडिंग अँड इनलँड लेटर आंतरदेशीय पत्र ही वाचत आहे त्यानंतर कोऑपरेटिव्ह स्पिनिंग मिल तर ही एक कारखाना आहे त्यानंतर ही डेअरी आहे दूध डेअरी आहे ठीक आहे तर ह्या सुद्धा पब्लिक सर्विसेस आहेत कॅन यू टेल तुम्ही हे सांगू शकता का द पिक्चर्स अबाउ शो द सर्व्हिसेस अवेलेबल इन अ विलेज आता ही जी सगळी चित्रं आहेत तर ती ही दाखवत आहेत की ह्या ज्या सोयी आहेत त्या गावामध्ये अवेलेबल गावामध्ये उपलब्ध आहेत विच अदर सर्विसेस आर अवेलेबल इन युअर प्लेस या व्यतिरिक्त कोणत्या अजून सोयी तुमच्या ठिकाणी उपलब्ध आहेत ते तुम्ही सांगायचं आहे पब्लिक सर्विसेस आर प्रोव्हाइडेड टू अस असऊट ऑफ द मनी कलेक्टेड फ्रॉम अस ॲज टॅक्सेस आता ह्या ज्या सार्वजनिक सोयी आहेत ज्या आपल्याला पुरवल्या जातात तर त्यासाठी पैसे कुठून येतात म्हणजे जर समजा आता की आपल्याला एखादी ट्रान्सपोर्ट ए एसटी आहे मग त्या एस टीला पेट्रोल डिझेल लागतं बरोबर मग त्यासाठी सरकारकडे पैसे कुठून येतात तर आपल्याकडूनच सरकार पैसे घेत असतं कशाच्या रूपामध्ये टॅक्सच्या रूपामध्ये दरवर्षी प्रत्येकाला त्याची जी, जी इन्कम आहे म्हणजे जे किती पैसे कमवतात आपले आई वडील त्यानुसार आपल्याला सरकारला टॅक्स द्यावा लागतो आणि त्या टॅक्सच्या पैशामधूनच ते आपल्याला सार्वजनिक सोयी देत असतात वी मस्ट यूज देम केअरफुली आपण त्या सोयी ज्या आहेत त्या काळजीपूर्वक वापरल्या पाहिजेत समटाइम्स पब्लिक सर्व्हिसेस आर ओव्हर बर्डन बट वी कॅन सॉल्व्ह दिस क्रायसिस बाय वर्किंग टुगेदर कधी कधी असं होतं की ह्या ज्या सार्वजनिक सुविधा आहेत तर त्या ओव्हर बर्डन होतात म्हणजे त्या, त्या सरकार पेलू शकत नाही किंवा सरकारना जड जात ते पुरवणं पण आपण एकत्र एक काम करून हा प्रॉब्लेम जो आहे तो सॉल्व्ह करू शकतो कधी कधी बघा असं न्यूज येते की एस टी तोट्यात चाललेली आहे म्हणजे एस टीला परवडतच नाही एवढ्या कमी तिकिटामध्ये लोकांना इकडून तिकडे घेऊन जाणे मग त्याच्यावरती उपाय काय काढला जातो तर थोडंसं तिकीट वाढवलं जातं तर अशा प्रकारे ते काम चालत असतं द लोकल गव्हर्नमेंट प्रोव्हाइड द सर्विसेस ऑफ वॉटर सप्लाय अँड पब्लिक हायजीन तर जी स्थानिक शासन असते ते आपल्याला पाणी पुरवठा करते आणि सार्वजनिक स्वच्छताच्या सोयी पुरवते बट वी नीड मेनी मोर सर्विसेस पण आपल्याला त्यापेक्षा अजून जास्त सुविधांची गरज असते यू मस्ट हॅव सीन अ बँक इन युअर सिटी और विलेज तुम्ही तुमच्या शहरामध्ये किंवा गावामध्ये बँक बघितलीच असेल पीपल पुट देअर मनी इन टू अ बँक लोक आपले पैसे बँकेमध्ये ठेवतात द मनी इज केप्ड सेफ देअर का ठेवतात बँकेमध्ये तर आपले पैसे तिथे सुरक्षित राहतात पीपल कॅन सेव्ह धिस मनी आणि अशा प्रकारे लोकांची पैशाची बचत सुद्धा होते दे कॅन विथड्रॉ दॅट मनी फ्रॉम द बँक वेन दे नीड इट आणि जेव्हा गरज लागेल आपल्याला थोडे पैसे लागत आहेत मग आपण ते बँकेतून काढू शकतो बँक्स ऑल्सो ऑफर लोन्स टू पीपल इन नीड लोक जे गरजू लोक असतात त्यांना बँक लोन सुद्धा देते लोन म्हणजेच कर्ज देते म्हणजे कर्ज म्हणजे काय जर समजा तुम्हाला पन्नास हजार रुपये लागत आहे तर बँक ते तुम्हाला देते आणि तुम्ही ते एकदम परत न करता त्याच्यावरती काहीतरी अजून एक्स्ट्रा पैसे द्यायचे आणि महिन्याला थोडे थोडे पैसे करून ते कर्ज आहे ते फेडून टाकायचं तर अशा प्रकारे बँकेचा कारभार चालतो द पोस्टल सर्व्हिसेस इज यूजफुल फॉर किपिंग इन टच विथ अवर फ्रेंड्स अँड रिलेटिव आता आता मोबाईल आहेत फोन आहेत म्हणून ठीक आहे पहिल्या काळामध्ये असं नव्हतं मग त्यावेळेस नातेवाईकांना एकमेकांमध्ये आपल्या मित्रांना एकमेकांमध्ये जोडून ठेवण्याचं काम कोण करत होतं तर ही पोस्टल सर्विस लेटर्स कॅन बी सेंड टू एनी पार्ट ऑफ द वर्ल्ड आणि आपण एकमेकांना भारतामधल्या किंवा जगामधल्या कोणत्याही भागामध्ये पत्र पाठवू शकतो द पीपल इन अ लोकॅलिटी समटाईम्स कम टुगेदर अँड फाईंड आउट व्हॉट द लोकल नीड्स आर कधी कधी आपल्या आजूबाजूचे आपले जे स्थानिक लोक आहेत ते एकत्र एक येतात आणि आपल्याला अजून कोणत्या गरजा आहेत त्या शोधतात बेस्ड ऑन देअर फाइंडिंग्स दे डिसाईड टू स्टार्ट अँड इंडस्ट्री ऑर सर्विस इन कोऑपरेशन विथ वन अदर आणि त्यांच्या शोधानुसार ते तिथे एखादा उद्योग किंवा जी सहकारी संस्था आहे ती सुरू करतात दे कॉन्ट्रीब्युट सम ऑफ देअर ओन मनी टू स्टार्ट दॅट इंडस्ट्री ऑर सर्विस आणि ते स्वतःचे पैसेसुद्धा तो उद्योगधंदा किंवा ती जी सहकारी संस्था आहे ती तयार करण्यासाठी किंवा सुरू करण्यासाठी स्वतःचे पैसे सुद्धा ते देतात द प्रॉफिट्स आर डिस्ट्रीब्युटेड अमाऊंट एव्हरी आणि त्यातून जो फायदा मिळेल तो सर्वांमध्ये वाटून घेतला जातो इन्स्टिट्यूशन्स फॉर्म बाय पीपल्स कोऑपरेशन आर कॉल्ड कोऑपरेटिव आणि अशा प्रकारे एकमेकांच्या मदतीने ज्या संस्था तयार होतात त्यांना कोऑपरेटिवस म्हणजे सहकारी संस्था असं म्हटलं जातं कधी कधी बँकेचं नाव असतं बघा सहकारी संस्था सहकारी पतसंस्था ठीक आहे तर ते अशाच प्रकारे तयार केलेले असतात डू यू you नो know, तुम्हाला हे माहीत आहे का ऑलमोस्ट फोर हंड्रेड इयर्स ॲगो अ पोस्टल सर्व्हिस वॉज रन इन गोलकोंडा ॲज फॉलोज तुम्हाला माहीत आहे का चारशे वर्षापूर्वी गोवळकोंडा इथे जी पोस्टल सर्विस म्हणजे पत्र व्यवस्था किंवा टपाल व्यवस्था कशी चालायची देअर वेअर स्मॉल हर्ट्स ॲट इंटरवल्स ऑफ एव्हरी टू ऑर थ्री माईल्स तर तिथे गोवळकोंड्यामध्ये प्रत्येक दोन तीन मैलावरती छोट्या छोट्या झोपड्या असत इन द फर्स्ट हर्ट देअर वॉज अ हरकारा मग पहिल्या झोपडीमध्ये हरकारा असायचा हरकारा मीन्स अ मॅन हू द पोस्ट आता हरकारा म्हणजे काय तर तो माणूस जो की सर्व जे पत्र आहेत तो घेऊन जाणारा माणूस द फर्स्ट हरकारा टूक द पोस्ट बॅक फ्रॉम द फर्स्ट हट अँड ड्रॉप्ड इट इन द सेकंड हट मग हा जो हरकारा आहे पहिला हरकारा काय करायचा पहिल्या झोपडीतून ती पत्राची जी बॅग आहे ज्याच्यामध्ये सगळे पत्र आहेत ती घ्यायचा आणि दोन तीन मैलावरती चालत पळत जाऊन चा? ती दुसऱ्या झोपडीमध्ये ठेवायचा द सेकंड हरकारा स्टुड रेडी टू टेक द बॅग आणि तिथे त्या दुसऱ्या झोपडीमध्ये दुसरा हरकारा तिथे तयारच असायचा ती बॅग घेण्यासाठी ही टूक द बॅग अँड रॅन टू द थर्ड हट अँड ड्रॉप्ड इट इन आणि मग तो ती बॅग घ्यायचा आणि पळत जाऊन तिसऱ्या झोपडीमध्ये ती ठेवायचा दिस इज हाऊ द पोस्ट वॉज कॅरीड टू अदर प्लेसेस आणि अशा प्रकारे एका ठिकाणाहून दुसरीकडे पत्र पोहोचवली जायची दिस सिस्टीम इज दिस सिस्टीम वॉज कॉल्ड द डाक सिस्टीम आणि या स या व्यवस्थेला डाक व्यवस्था असं म्हटलं जातं डाक म्हणजेच पत्र ठीक आहे त्यानंतर वॉट्स द सोल्युशन यावर उपाय काय आहे वॉटर इज वेस्टेड वेन टॅप्स डू नॉट हॅव फॉसेट्स जर नळांना फॉसेट्स म्हणजे जर तोट्याच नसतील तर पाणी वाया जात बरोबर अ चिल्ड्रन्स काउन्सिल इन अ स्कूल इन बहिरटवाडी इन अकोला डिस्ट्रिक्ट कॅरीड आउट अ प्रोजेक्ट बहिरटवाडी अकोला जिल्ह्यातील बहिरटवाडी येथील मुलांची एक संस्था होती मुलांचा एक ग्रुप होता त्यांनी एक प्रोजेक्ट केला एक प्रकल्प केला दे स्टार्टेड अ डिस्कशन ऑन द इश्यू ऑफ हाऊ टू सेव्ह वॉटर पाणी कसे वाचवावे पाण्याची बचत कशी करावी याच्यावरती त्यांनी एक चर्चा केली सम चिल्ड्रन पॉइंटेड आउट दॅट वॉटर इन द विलेज वॉज वेस्टेड बिकॉज द टॅप्स डिड नॉट हॅव फॉसेट्स मग काही मुलांच्या लक्षात आलं की गावामध्ये नळांना फॉसेटच नाहीयेत तोट्याच नाहीयेत मग त्याच्यामुळे पाणी वाया जातं म्हणजे काय असतं माहिती आहे का फॉसेट म्हणजे काय की जो मेन नळ असतो की नाही जो आपण चालू बंद करतो तर तो नळच नसतो त्या पाईपला बसवलेला त्या पाईपमधून डायरेक्ट पाणी येतं लोकं पाणी भरतात आणि थोड्या वेळाने गावामध्ये पाणी जातं त्याच्यामुळे जा तिथे तोट्याच बसवलेल्या नसतात तर हे त्या मुलांच्या लक्षात आलं द चिल्ड्रन फाउंड फाऊंड आउट हुज रिस्पॉन्सिबिलिटी इट वॉज टू पुट फॉसे फॉसेट्स ऑन द टॅप्स <coughs> मग त्या मुलांनी हे शोधून काढलं की ह्या नळांना तोट्या बसवण्याचं काम कुणाचं आहे देसाइडे ग्राम पंचायत टू फिक्स फॉसेट्स ऑन द टॅप्स मग त्यांनी असं ठरवलं की आपण ग्रामपंचायतला सांगूयात ग्रामपंचायतला म्हणूयात की या नळांना तुम्ही तोट्या बसवा दे रोट अ लेटर टू द ग्रामपंचायत कन्सर्निंग धिस इश्यू आणि या याची त्यांनी ग्रामपंचायतला तक्रार म्हणून हे एक पत्र लिहिलं अ फ्यू डेज लेटर दे अल्सो सेंड अ रिमाइंडर काही दिवसांनी त्यांनी आठवण करण्यासाठी सुद्धा एक असंच पत्र लिहिलं अ फ्यू डेज आफ्टर दॅट फॉसेट्स वेअर फिक्स्ड ऑन टॅप्स आणि या मुलांच्यामुळे काही दिवसानंतर त्या नळांना तोट्या बसवल्या गेल्या दिस इज हाऊ द चिल्ड्रन सॉल्व्ह द प्रॉब्लेम आणि अशा प्रकारे त्या गावातील मुलांनी गावातील पाण्याचा प्रश्न सोडवला हाऊ विल यू सॉल्व वॉटर रिलेटेड प्रॉब्लेम्स आता हा तर झाला ह्या मुलांच्या गावातला प्रॉब्लेम तुमच्या इथे जर पाण्याबद्दल काही तक्रार असेल पाण्याचे काही प्रॉब्लेम्स असतील तर ते तुम्ही कसे सॉल्व्ह कराल तर ते तुम्हाला सांगायचं आहे व्हॉट वी हॅव लंड मग आपण याच्यातून काय शिकलो पब्लिक फॅसिलिटीज आर सर्विसेस दॅट आर अवेलेबल फॉर एव्हरीबडी सार्वजनिक सुविधा म्हणजे आपल्या सर्वांसाठी असणाऱ्या सोयी आहेत द ग्रामपंचायत रन्स द ॲडमिनिस्ट्रेशन ऑफ द विलेज गावाचा कारभार ग्रामपंचायत बघते द म्युन्सिपॅलिटी रन्स द ॲडमिनिस्ट्रेशन ऑफ द टाउन शहराचा किंवा नगराचा कारभार ही तेथील नगरपालिका बघते देअर आर म्युन्सिपल कॉपरेशन फॉर बिग सिटीज मोठी नगरे आहेत मोठी शहरे आहेत त्यांचा कारभार आहे कार तो महानगरपालिका बघते पब्लिक सर्विसेस शूड बी यूज केअरफुली सार्वजनिक सोयीसुविधा अतिशय काळजीपूर्वक वापरल्या गेल्या पाहिजेत मनी इज केप्ड सेफ इन द बँक बँकेमध्ये आपले पैसे सुरक्षित राहतात वी कॅन सेंड लेटर्स एनिवेअर इन द वर्ल्ड आपण जगामध्ये कुठेही पत्र पाठवू शकतो इन्स्टिट्यूशन्स फॉर्म बाय द कॉ ऑफ द पीपल आर कॉल्ड कॉपरेटिवज लोकांच्या सहकार्यातून ज्या संस्था तयार होतात त्यांना सहकारी संस्था असं म्हटलं जातं समजला हा लेसन बाय बाय